हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर महाबीएड ॲडमिशन दोन हजार तेवीस चोवीसची जे कॅबची प्रोसेस आहे ते स्टार्ट आहे आता तुमचे ऑप्शन फॉर्म जे आहे म्हणजे कॉलेज तुम्हाला निवडण्यासाठी एक फॉर्म येतो तर ते पण स्टार्ट होणार आहे तर तुम्हाला कॉलेजची फीज त्यानंतर त्यामध्ये कोणकोणते विषय आहे फॅकल्टी कोणती आहे त्यानंतर फॅसिलिटी काय आहे त्यामध्ये तुम्हाला त्यानंतर कॉलेज टाईप काय असणार आहे तुमचा गव्हर्मेंट की अनॲडेड मायनॉरिटी त्यानंतर वेगवेगळे कॉलेजचे टाईप आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की सहा टाईप असतात कॉलेजचे जे बी एड ॲडमिशन आहे तर त्यासाठी तर विद्यार्थी मित्रांनो हे सगळं काही आपल्याला कुठे चेक करायचं आहे हाऊ टू चेक डिटेल म्हणजे हे सगळी काही डिटेल तुम्हाला कुठे चेक करायची त्यानंतर ॲड्रेस वगैरे सगळं काही तिथे मेन्शन असतो तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवरती आधी जावं लागणार आहे तर हे आहे त्याची ऑफिशियल वेबसाईट तर इथे तुम्हाला एक राईट साइडला कॉलम दिसत आहे इथे बघू शकता तुम्ही बी एड तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर क्लिक केल्यानंतर इथे काय येतं दिस करंट वेबसाईट फॉर ॲडमिशन इयर दोन हजार बावीस तेवीस तर याला विद्यार्थी मित्रांनो इथे कट करायचं आहे कारण की तिथे अजून जे कॉलेज सर्चचं जे ऑप्शन आहे ते आलेलं नाही आहे तर इथे कॉलेज सर्चचं जे ऑप्शन आहे इथे तुम्हाला जायचं आहे हे पण बी जे आहे बी कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्हाला इथे यायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो इथे लॉग इन होत नाही आहे ते तरी आपण एकदा चेक करूया तर इथे बघू शकतात तुम्ही कॉलेज सर्च तर यावरती तुम्हाला जायचं आहे इथे गेल्यानंतर आता मी रँडमली एक सिलेक्ट करतो एक युनिव्हर्सिटी गोंदवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली हे आपण इथे सर्च केलेलं आहे तर गडचिरोलीचे जे विद्यार्थी आहे तर त्यांच्यासाठी इथे लक्ष द्या आणि इथे बघू शकता तुम्ही तुम्हाला कोणतं कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे मा मायनॉरिटी ॲड ॲडेड मायनॉरिटी अन ॲडेड हे विद्यार्थी मित्रांनो हे जे खालचे जे कॉलेजेस आहे तर फर्स्ट जे रेफरन्स आहे ते आपण गव्हर्मेंटला देऊया गव्हर्मेंट कॉलेज त्यानंतर आपल्याला बी एड हे कोर्स सिलेक्ट करायचं आहे आणि लँग्वेज आपण मराठी करूया तर विद्यार्थी मित्रांनो इथे सर्च केल्यानंतर इथे कॉलेज येत नाही आहे इथे जे गडचिरोलीमध्ये जे आहे गव्हर्मेंट कॉलेज नाही आहे मराठीचा तर आपण औरंगाबाद जे युनिवर्सिटी आहे तर त्याचा आपण सर्च करूया एकदा तर इथे तुम्ही बघू शकता इथे आता इथे सर्च झालेलं आहे इथे कॉलेजचे जे आहे इथे दोन कॉलेज आलेले आहे मराठी कॉलेजचे तर गव्हर्मेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन आणि गवर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन आय ए एस सी औरंगाबाद तर अशा प्रकारे दोन कॉलेज आलेले आहेत तर आपण एक बघूया तर इथे आयचा तुम्हाला आयकॉन दिसत असेल इथे लेफ्ट साइडला तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे बघू शकतात तुम्ही इथे सगळी काही इन्फॉर्मेशन असते गवर्मेंट ऑफ महाराष्ट्र त्यानंतर कॉलेज नेम काय आहे कॉलेज नेम तुम्हाला इथे दिलेलं आहे त्यानंतर ॲड्रेस पण इथे तुम्हाला दिलेलं आहे सगळं काही डिस्ट्रिक्ट वगैरे तुम्हाला सगळं दिलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही कॉलेज टाईप तर को एज्युकेशन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तिथे दोन्ही गर्ल्स आणि बॉईज तिथे ॲडमिशन घेऊ शकतात त्यानंतर हे पिनकोड वगैरे आहे त्यानंतर याची वेबसाईट पण इथे दिलेलं आहे त्यांनी त्यानंतर त्याची डिटेल आपण बघूया नॅकचं जे डिटेल आहे तर नॅक याला प्राप्त आहे पी श्रेणी आहे याला फॅकल्टी डिटेल इथे बघू शकता तुम्ही परमनंट फॅकल्टी काउंट तीन आहे त्यानंतर टेम्पररी अजून इथे नाही मेन्शन नाही केलेले त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ॲडमिशन डिटेल इथे बघू शकता तुम्ही त्यानंतर हॉस्टेल बॉईज आहे इथे किती फीज आहे त्याच्यावर तीन तीनशे सॉरी तीन हजार सहाशे दहा याची फीज आहे त्यानंतर बॉईज इनटेक किती आहे वीस विद्यार्थी तिथे म्हणजे राहू शकतात त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण तसं जे डिटेल आहे ते पण बघूया म्हणजे कोणत्या टाईपचा आहे गव्हर्मेंट टाईप आहे की कोणता टाईप आहे इथे बघू शकता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये मीडियम कोणता आहे मराठी तर आपण म मराठीच तिथे सिलेक्ट केलेलं होतात त्यानंतर कोर्स त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही गव्हर्मेंट इनटेक किती आहे पन्नास इंटेक आहे फीज डिटेल किती आहे ट्यूशन फीज तेरा हजार दोनशे सात आहे आणि युनिव्हर्सिटी फीस सहा हजार रुपये सहा हजार शंभर आहे तर टोटल फीज किती झाली याची एकोणीस हजार तीनशे सात रुपयेची फीज आहे एक वर्षाची त्यानंतर मेथड काय आहे मेथड म्हणजे तुम्हाला सब्जेक्ट वगैरे कोणते घ्यायचे आहे तर इथे बघू शकता तुम्ही एवढे इथे सब्जेक्ट आहे मराठी इंग्लिश हिंदी हिस्ट्री जॉग्रफी सोशल सायन्स सायन्स मॅथमॅटिक्स स्टॅटिक्स कम्प्युटर आय टी इंजिनिअरिंग कम्प कॉमर्स मॅनेजमेंट लॉ त्यानंतर ॲग्रिकल्चर मेडिकल सायन्स तर अशा प्रकारे हे सगळे काही इथे फॅकल म्हणजे तुम्हाला मेथड चूज करावं लागतं तुम्हाला म्हणजे तुमचा आर्ट वगैरे झालेलं असेल तर तुम्हाला जॉग्राफी त्यानंतर हिस्ट्री वगैरे हे घ्यावं लागतं त्यानंतर तुमचा सायन्स झालेला असेल तर तुम्हाला मॅथमॅटिक्स त्यानंतर इथे मॅथमॅटिक्स असतो त्यानंतर इथे केमिस्ट्री नाही आहे विद्यार्थी मित्रांनो केमिस्ट्री त्यानंतर फार्मसी वगैरे त्यांचे पण असतात ते पण घेतात विद्यार्थी त्यानंतर मॅनेजमेंट जे बी कॉम एम कॉम केलेले आहे तर त्यांच्यासाठी मॅनेजमेंटचा आहे इथे त्यानंतर लॉ लॉचे पण विद्यार्थी घेऊ शकतात त्यानंतर ॲग्रिकल्चर मेडिसनल सायन्स तर अशा प्रकारे वेगवेगळे इथे जे सब्जेक्ट आहे ते अवेले अवेबिलिटी पण तुम्हाला इथे चेक करायला पाहिजे कारण की आपण ॲडमिशन घेत गे, घेतो आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा असं पण होतो तिथे ते सब्जेक्टच नाही राहत तर त्यामुळे त्यांचा ॲडमिशन कॅन्सल होतो तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला जे डिटेल आहे ते सर्च करायचं आहे आय होप तुम्हाला हे कळलं असेल काय काय तुम्हाला जे डिटेल आहे कशी बघायची आहे सगळं काही तुम्हाला इथे आय होप तुम्हाला अंडरस्टँड झालेलं असेल तर काही पण अडचण आली तर मला से कमेंट uh, सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकतात विद्यार्थी मित्रांनो थँक्यू धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीसाठी मी टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुम्ही ते जॉईन करू शकतात थँक्यू